सहा संघ आपल्याला पाहायला मिळतील। तर यानंतर होणारा सामना स्वरा इलेवन डोहले आणि मुकेश फोर्ट कासपाडा ए या दोन संघा दरम्यान होईल। तर चार ओव्हर नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे। किरण टोकरे आणि अतिश बागराव हे दोन सलामीवीर मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतात। पहिले षटक कादळण्यासाठी उत्तम निरगुडा हा गोलंदाजच्या मार्गावरती आलाय। पहिल्या मॅच मध्ये महागडा जरूर ठरला होता, त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाला होता रामदास, त्यानंतर सचिन चांगली कामगिरी, पुन्हा एकदा उत्तम वरती विश्वास दाखवला गेलाय कर्णधारामार्फत आणि पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी उत्तम निरगुडा हा गोलंदाजच्या मार्गावरती सज्ज झालाय। त्याच्या समोर पाहतोय आपण डावखुऱ्या हाताचा फलंदाज किरण टोकरे आला पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज। पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताला गेलाय, अपील जरूर होतोय मात्र पंच दर्शवत आहेत की हा चेंडू बॉम्ब्स वन बॉम्ब झाला होता, त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय। पहिला चेंडू डॉट, पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर किरण टोकरे जास्त काही करू शकला नव्हता, फ्लॉप शो त्याचा पाहायला मिळाला होता मात्र उत्तम निरगुडा पहिला चेंडू काय जबरदस्त हाताला होता। अवलेस पुन्हा एकदा यॉर्कलेचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरेज झर मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय मात्र चेंडू फरार होतोय सीमार्शा पार, हा येतोय पहिला चौकार किरण टोकरेच्या बॅट मधून चार धाबा। पहिल्या चेंडू वरती चौकार, पहिला चेंडू डॉट आला होता मात्र त्यानंतर चौकार आलाय, चौकारांना खातं खोलतोय किरण टोकरे चार धावा दाफल करते। ह्यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू हाताला गेला, यष्टांच्या मध्ये सापडलाय, अपील आणि अपील ग्राह्य धरले जाते, फलंदाज बाद। चार या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज शरद बाबरे मैदानाच्या आतमध्ये येतोय, स्ट्राईक वरती असेल नॉन स्ट्राईक वरती पाहतोय पण अतिश बागराव याला गोलंदाज उत्तम निरगुडा चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना 7 ते 8 फाऊलचा रनअप उत्तम ऍव्हरेज ब्लॉकर मध्ये पुन्हा एकदा छोटा हातालायचा होता। ऍव्हरेज मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे क्षेत्रामध्ये, एकदा वेगाने कंप्लीट जरूर झाले मात्र फेकी येईल तोपर्यंत दोन धावा या कंप्लीट होतील। या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती। आतापर्यंत जर बघितलं तर 4 चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये, पॉवर प्लेचे षटक आणि 6 धावा आतापर्यंत 4 चेंडू मध्ये खर्च केले, त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक चौकार देखील आला होता किरणेच्या बॅट मधून, त्यानंतर मात्र त्याला बाद देखील गेलं।
यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू पावतोयपर्यंत जातोय डीप मध्ये, चेंडूचा पाठलाग जरूर केला जातोय, चेंडू पडल्यानंतर आपली दिशा बदलतोय आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार। हा चौकार आलाय, खराब चेंडू हाताला होता, उत्तम याने आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय। चार धावा मिळाल्या, चार धावेने दहा फलक जाऊन पोहोचले दुही रंगामध्ये, दहा धावा या दहा फलकावरती लागले जातात, एक चेंडू आता बाकी असेल। इथं जर बघितलं तर मनोबल वाढवलं जातं गोलंदाजाचं। आपल्या फुलवडलेचा चेंडू लॉकआउट क्षेत्रामध्ये, चेंडूला खेळकडे क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये तैनात, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूला फेकलं जाईल, बॅकअप केलं जाईल, तोपर्यंत दोन धावा या कंप्लीट केल्या गेल्या, या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचलंय बारा या धावसंख्येवरती। थोडस मागडं षटक हे पाहायला मिळतंय, उत्तम निर्गुळ याचं, बारा धावा त्याने खर्च केल्या, आता मात्र कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करणं चं माहिती आहे अलकिवली संघाला, कारण पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला होता रामदास, त्यानंतर सचिन। पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये बारा धावा एक गडी बाद, बारा धावा दहा फलकावरती पाहायला मिळत आहेत। दुसरं षटक हाताळण्यासाठी रामदास, रामदास निर्गुडा पहिल्या संघाचा संघनायक, आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी उचलतोय, त्याच्या समोर बाद आपण आतिश बागराव याला, मागच्या मॅचचा हिरो, सामनावीर राहिला होता, चांगली फलंदाजी केली होती, बारा चेंडू मध्ये 21 धावा त्याने खुटल्या होत्या। पहिला चेंडू रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय, क्षेत्ररक्षक कुठलाच नाहीये डीप मध्ये आणि तोपर्यंत चेंडू फरार होतोय सीमारेषा पार चौकार। पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय रामदास, याच्या रिव्हर्स फटका खेळला होता आणि सफल देखील झालाय, कारण चेंडू पडल्यानंतर थोडेसे वळण घेणारे पाहायला मिळत आहेत रामदास। यावेळेस क्रीडा क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न होता, अपील झाली होती मात्र अपील इथे फेटाळून लावली जात आहे। हे दशत की चेंडू पडल्यानंतर थोडासा वलन घेणारा पाहायला मिळाला होता, तेच कारण की पंचांनी ही अपील फेटाळून लावली गेले। पण एकदा रामदास जो नॅचरल स्विंग मिळतो डावखुरे हाताच्या गोलंदाजाला, तो स्विंग मिळत असताना धावची जी संधी निर्माण झाली असती, जर चांगल्या रीतीने हा चेंडू अडवला असता फिट केला असता, मात्र एक धाव मिळेल फलंदाजाला, कारण सॉरी कारण ही लेखबाच्या स्वरूपात धाव मिळेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव फलकावरती धाव नोंदवली जाईल, मात्र एक धाव जरूर आलाय, एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलंय 17 या धावसंख्येवरती। पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला। यावेळेस पादापन अपील होत आहे, अपील मध्ये पुन्हा एकदा उत्साह आत्मविश्वास कमी आणि हा चेंडू देखील डॉट चौकार, नंतर मात्र कमबॅक होताना पाहायला मिळतंय। यावेळेस शरद बाबरे स्ट्राइक वरती आहे, पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता आतिशच्या बॅट मधून,
त्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण चार चेंडू टाकून झालेत आतापर्यंत, धावा धा फलकावरती लागल्यात त्या 17 धावा. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय, तो जो नॅचरल स्विंग मिळत असतो लेफ्ट हँडर गोलंदाजाला तो स्पिन यावेळेस पाहायला मिळतोय रामदास मार्फत. हलक्या त्याने चेंडू हाताला, जेवढे स्लो पद्धतीने चेंडू हातला तेवढा जास्त स्पिन हा पाहायला मिळतोय रामदास मार्फत. यावेळेस पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे, मात्र ज्या प्रकारे रिएक्शन आला होता रामदास, कारण हा चेंडू एस्टेनच्या बाजूने गेला असा असावा ज्या प्रकारे रिएक्शन आलं होतं रामदास याचं, मात्र वाईच्या स्वरूपात एक धाव धाव फलक एक ने पुढे सरसावलं जात आहे 18 धावा. यावेळेस ओरपी चेंडू होता, मात्र हा चेंडू हवेमध्ये खेळलाय, शतरक्षक दूरवरून येतोय, चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये, तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जातील. चेंडू काही काल हवेमध्ये होता, शत्रक्षकडे संधी होती, मात्र पोहोचू शकलेला नाही चेंडू पर्यंत, आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धा फलक जाऊन पोहोचलंय 20 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर नंतर धा फलकावरती धावा लागल्यात त्या 20 धावा. मैदानीच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेतलं जात आहे, आपण देखील घेऊया एक ब्रेक आणि जाऊया डीजे रोहित कडे. तर यस डीजे रोहित, धा फलकावरती धावा पाहतोय आपण. 1 गडी बाद 20 धावा, पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, 20 धावा धा फलकावरती लागल्या जात आहेत. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण, सचिन निरगुडा हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावरती येतोय, त्याच्या मार्फत पहिल्या मॅच मध्ये मेडन ओव्हर हाताळलं होतं, मेडन विकेट ओव्हर पाहायला मिळालं होतं. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आहे आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, षटकाराने स्वागत केलंय सचिन याचं. दुसरा चेंडू स्लॉग स्वीप आणि हा देखील सीमारेषेच्या बाहेर, सल्लगचा दुसरा षटकार अतिशय बागरावायच्या बॅट मधून 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार, धा फलक वेगाने पुढे सरसावला जात आहे, 32 धावा धा फलकावरती लागल्या जात आहेत. कालच्या दिवसामध्ये रोशन नावाचा एक फलंदाज पाहायला मिळाला होता, त्याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार हे ठोकले होते, पहिली षटकारांची हॅट्रिक त्याच्या मार्फत पाहायला मिळाली होती. आता मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत, पहिल्या मॅच मध्ये जर बघितले तर 2 चेंडूमध्ये 2 विकेट हे मिळवले होते, आता मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत.
यावेळेस फुलटा चेंडू होता, यावेळेस देखील स्वीप केला जातोय, मात्र चेंडू जातोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न घातक ठरू शकला असता. फेकी जर अॅक्युरेट जर असती, हा थ्रो व्हॉट्सअप किंवा ईमेल प्रमाणे जर झाला असता तर नक्कीच इथे फलंदाज बाद होऊ शकला असता. आतिश बागराव हा डेंजर एंडला धावत होता, मात्र फेकी थोडीशी अपुरी आली, तोपर्यंत दोन धावा कंप्लीट झाल्या. या दोन धावेने दहा फलक जाऊन पोहोचलंय 34 या धाव संख्येवरती. सचिन निरगुडा पहिल्या मॅच मध्ये मेडन ओव्हर, या मॅच मध्ये आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च करतोय. व्हील बदलायला व्हील लागत नाहीये. सरल बॅटने लॉंग अप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता रामदास, मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाहीये. चेंडू वेगाने सीमारेषा पार, चौकार. मिळतोय तो म्हणजे आतिश बागराव. पहिल्या दोन चेंडूवरती दोन षटकार, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आलाय चौकार. दहा फलक वेगाने पुढे सरसावला गेलाय. 38 धावा या दहा फलकावरती लागल्या जात आहेत. पाचवा चेंडू सचिन याच्या षटकातील, यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता, चेंडू पासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आपण पाहतोय आतिश बागराव याचा बॅकफुट वरती गेला होता, मात्र हा चेंडू डॉटच्या सर्वात पाहायला मिळेल. आता मात्र कम बॅक केलाय. दहा फलक पाहतोय पण 38 धावा, शेवटचा बॉल, 4 ओव्हरचा मॅच आहे, तिसरं षटक मार्ग असतं. 38 धावा दहा फलकावरती लागल्यात. यावेळेस फुलटा चेंडू, चेंडू जातोय बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार, सीमारेषा पार, अजून एक चौकार. मधून हा चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. या षटकामध्ये तब्बल 22 धावा या कुठल्या गेल्या. दहा फलकावरती धावा लागल्यात त्या 42 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा दहा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रितेश निरगुडा हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावरती येतोय. तर यानंतर होणारा सामना दोन संघाला विनंती असेल, स्वरा 11 डोहले आणि मुकेश फोर्ट कासवाडा आहे, या दोन संघा दरम्यान सामना होईल. तर दोन्ही संघाला संघाला काय विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. स्वरा 11 डोहले आणि मुकेश फोर्ट कासवाडा ए, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहा. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. दहा फलक पाहतो पण 42 धावा दहा फलकावरती लागल्यात. काय जबरदस्त फलंदाजी केली जाते आतिश बागराव आणि शरद बाबरे या दोन फलंदाजा मार्फत. फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. यावेळेस शरद बाबरे याला इथे संधी दिली जात आहे. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर नक्कीच हराल मॅच. इथे सातत्याने खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आलखीवली संघामार्फत. आणि या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा झालाय प्रदीप 11 चिंचवली या संघाला. एक धाव धाव फलक जाऊन पोहोचलंय 43 या धावसंख्येवरती. यावेळेस चेंडूला स्वीप करायचा होता, ऑन साइडला खेळायचा होता, मात्र चेंडू सरळ निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. काय जबरदस्त फॉर्म दर्शवलाय आतिश बागराव या खेळाडूने. ज्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की आमचे भरपूर जे पाठीराखे आहेत ते आमची मॅच बघण्यासाठी येत आहेत आणि
मैच जिंकल्यानंतर त्यांना आनंद मिळत असतो, भरपूर स्पर्धेमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्यांचे जे प्रेक्षक होते ते नाराज झाले होते, मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना ज्या चार ट्रॉफीज पाहतोय त्या ट्रॉफीवरती त्यांचं नाव करायचं आहे आणि त्याच प्रकारे परफॉर्मन्स राहिला. ह्या वेळेस झालाय चुकी, ओव्हर थ्रो झालाय, एक धाव वेगाने कम्प्लीट झालाय, दुसरी धावायचा देखील प्रयत्न होतोय. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी दोन धावा आपण पाहतोय कम्प्लीट केल्या गेल्या बाईच्या स्वरूपात, चोरट्या धावा इथे पाहतोय आपण कम्प्लीट केल्या जात आहेत. तर या दोन धावा असतील, या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. पंचेचाळीस धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकामध्ये कमबॅक जरूर केलाय. आपले श्रीवास्तव पवित्रा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेतलाय आणि हा चेंडू पाठवलाय डीप पॉइंट क्षेत्रातून सीमारेषा बाहेर. चार धाव्यांसाठी अजून एक चौकार. चार धावा आल्यात, या चार धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 49 धावा, 49 रन टू स्कोर बोर्ड. अकोट्या चेंडू पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये टोलावला गेलाय. एक धावेगाने कम्प्लीट केली जात आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आतिश बागराव हा फलंदाज बाद होईल. षटकाची समाप्ती आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 51 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील एम एन स्पोर्ट आलक्युरी या संघाला. तर विनंती असेल सुरा 11 डोहले आणि मुकेश स्पोर्ट्स कासवाडा संघ नाही का, आपण त्वरित या टॉस करण्यासाठी विनंती असेल. कासवाडा संघाचा संघनायक इथे आलेला आहे. तर स्वरा 11 डोहले संघाचा संघनायक, आपण त्वरित या. स्वरा 11 डोहले संघाचा संघनायक, आपणास विनंती असेल की आपण लगेच टॉस करण्यासाठी या. तर विनंती असेल दिनेशजी पागे याला विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायजवरती स्थानापन्न व्हा, आपल्याला आयोजक विनंती करतायत. त्यानंतर विनंती असेल स्वरा 11 डोहले संघाचा संघनायक, आपण लगेच टॉस करण्यासाठी या. विनंती असेल सर्व संघांना विनंती असेल की चार षटक झाल्यानंतर आपला संघनायक टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे टॉस करण्यासाठी. जास्त वेळ न दवडता आपण टॉस करणार आहोत. मुकेश स्पोर्ट कासपाडा ए संघाचा संघनायक इथे आलेला आहे. तर स्वरा 11 डोहले या संघाचा संघनायक त्वरित या. आपला संघनायक किंवा जर प्रतिनिधी जर आला असेल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे.
तर भिवा गवारी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। तर त्यांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी टाइज वरती येऊन स्थानापन्न व्हा। माननीय श्री भिवा गवारी यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी टाइज वरती येऊन स्थानापन्न व्हा। साईनाथ डुकले आपल्यास विनंती करतायत की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा। चोवीस चेंडू आणि 51 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील। सलामीची जोडी रामदास निरगुडा आणि राजेश निरगुडा अशी सलामीची जोडी पाहत आहे। स्ट्राइक वरती रामदास, ना स्ट्राइक वरती राजेश। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक बाबरे हा गोलंदाजच्या मार्गावरती पाहायला मिळतोय। षटक दोन शतरक्षक डीप मध्ये पाहायला मिळतील। पहिला चेंडू रामदास साडी, पहिला चेंडू अपील आणि पंचांचं बूट आकाशात, स्लम एलबी सापडलाय, यष्टांच्या मध्ये सापडला गेलाय रामदास फलंदाज बाद।
तर लगेच नवीन फलंदाज पाठवून द्या. थोडासा निराश मनाने, नाराज मनाने मैदानाच्या बाहेर जातोय रामदास निरगुडा. यशांच्या मध्ये सापडला गेला होता, पंचांचा चांगला डिसिजन पाहायला मिळाला. फलंदाज बाद, दीपक पहिल्या चेंडूवरती यश संपादित करतोय. जो फलंदाज घातक वाटत होता तो फलंदाज स्वस्तामध्ये बाधून माघारी परतलाय. शून्याचा चष्मा घालून माघारी परततोय रामदास निरगुडा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, उत्तम निरगुडा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. अजून एक डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन हे सातत्याने ठेवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. रामदास बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. उत्तम याला गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय 12 धावांनी खर्च केल्या होत्या. तर पहिल्या चेंडूचा विकेट, दुसरा चेंडू उत्तम खेळण्यासाठी सज्ज. अवलेस बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होईल. उत्तम निरगुडा याचे देखील खेळले संपुष्टात. फलंदाज बाद या जिंकण्यासाठी करायचे आहेत. मात्र त्याच्यामधील पहिले दोन चेंडू जर बघितले तर विकेट देऊन गेलेत प्रदीप इलेव्हन चिंचोली संघाला. दीपक बाबरे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, वेगवान गोलंदाज. 10 ते 12 पावलांचा रनअप आपण पाहतोय दीपक याचा, आणि वेगवान चेंडू हाताला लागलेत. पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर, त्यानंतर त्रिफल उद्ध्वस्त हॅट्रिक बॉल. अवलेस चेंडू हवेमध्ये आहे, हॅट्रिक ची संधी. चेंडू खाली शत रक्षक आणि झेल ड्रॉप. झेल झाला होता मात्र शेवटपर्यंत चेंडू आपल्या हातामध्ये ठेवू शकलेला नाहीये शतरक्षक, आणि झेल ड्रॉप झालाय. दुसरी हॅट्रिक पूर्ण झाली असती हा झेल जर पकडला असता त्या शतरक्षकाने तर. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली, एका धावीने श्री गणेश झालाय आलखिवली या संघाचा. एम एन स्पोर्ट आलखिवली. अवलेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला, चेंडू लेग स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला होता. शतरक्षक तैनात, तोपर्यंत एकही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. हा चेंडू देखील आलाय डॉट. पहिल्या दोन चेंडूवरती दोन विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट चेंडू. 51 धावा जिंकण्यासाठी करायचे आहेत. अजूनही 50 धावींची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. या षटकातील दोन चेंडू अद्यापी बाकी असतील. अवलेस कडल्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलाय.
पंचांच्या बाजूने चेंडू गेला होता, एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा इथे वेगाने कंप्लीट झाल्या। शतरक्षणामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग जरूर झालं होतं, मात्र दोन धावा इथे कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजाने। या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तीन या धावसंख्येवरती। शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल गोलंदाजी झालंय, इथे वाढली जात आहे आणि पंचांचा इशारा की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल। अवंतर चेंडू हाताला लागेल अक्षय मेघवाले याला। अवंतर धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय दहा या धावसंख्येवरती। ज्या प्रकारे गोलंदाजी होते असं वाटतं की हा सामना एक तर्फा पाहायला मिळेल। क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडूला टोलावलाय, चेंडू जातो डीप डीप मध्ये, शतरक्षक येतोय, तोपर्यंत एक धाव ही वेगाने कंप्लीट केली गेली। या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय अकरा या धावसंख्येवरती। एक चेंडू अद्यापी बाकी असेल या षटकामध्ये, अजूनही तेरा चेंडू आणि चाळीस धावांची गरज। समीकरण थोडस कठीण झालंय। यावेळेस सरळ बॅटे चेंडूला टोलायचं होतं, शतरक्षक येतोय आणि झेल ड्रॉप, सहज सोपा झेल इथे धरतीला दान केला जातोय आणि दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत। या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तेरा या धावसंख्येवरती। आता येणारे चेंडू असतील बारा आणि बारा चेंडू मध्ये अजूनही धावा करायच्या असतील जिंकण्यासाठी त्या अडतीस। बारा चेंडू अडतीस धावा। तर थोडीशी घाई करायची, जोपर्यंत आपल्याकडे ब्रेक आहे तोपर्यंत आपण टॉस करून घेणार आहोत। तर स्वरा इलेव्हन ढोहले संघाचा संघनायक, लगेच आपण या आपण टॉस करणार आहोत। मला वाटतं इथे उपस्थित आहेत, त्यानंतर मुकेश कासपाडा ए या संघाचा संघनायक देखील इथे उपस्थित आहे। तर आपण टॉस करणार आहोत। तर मी विनंती करतोय माननीय श्री दिलीप जी डुकले यांना विनंती करतोय की आपल्या शिवस्ते आपण टॉस करणार आहोत। तर या व्हीआयपी टॉस बॉक्स मध्ये या दिलीप जी डुकले यांच्या शिवस्ते टॉस करतोय। तर दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत। तर डोळे संघाचा संघनायक महेंद्र, त्यानंतर कासवाडा संघाचा संघनायक आपण पाहतोय विकेश। तर टॉस करतोय डोले संघाचा संघनायक, टॉस करतोय कॉल करतो, छापाचा कॉल आलाय आणि काटा इथे आलेला आहे। तर कासवाडा संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग। टॉस जिंकलाय आणि धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा। समोरच्या संघाला किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील ते 40 ते 45 धावा कुठतील? अशोक, धीरज, चिंतामन आणि आनंदा। यस, थँक्यू, जास्त वेळ घेत नाहीये। तुम्हाला प्रथम शतरक्षण करायचं आहे, समोरच्या संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35। यस, जास्त वेळ घेत नाहीये कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, सामना चालू आहे। तर तुम्हाला शुभेच्छा असतील आणि तुम्हाला देखील शुभेच्छा असतील। मुकेश फोर्ट कासपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि शतरक्षणासाठी इथे आमंत्रित केले गेलंय सुरा इलेव्हन ढोले या संघाला। याच दरम्यान दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय, या चौकारनिशी धाव फलक पुढे सरसावला गेलाय 17 या धावसंख्येवरती।
तर थोडीशी घाई करा मित्रांनो, विनंती असेल. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लायचा सामना करावा लागला होता. तर विनंती असेल की आपण घाई करा मित्रांनो. 34 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू आणि 34 धावा अजूनही जिंकण्यासाठी करायच्या असतील. एकावन्न धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या दोन षटकामध्ये धावा जर बघितल्या तर फक्त 13 धावा लागल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक मार्गस्थ आहे रोशन हा गोलंदाजच्या मार्गावरती पाहतोय, पण पहिला डॉट आला होता. त्यानंतर मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. साजन भळे या फलंदाजीच्या बॅट मधून आपण पाहतोय तो चौकार पाहायला मिळाला. तर विनंती असेल की आपण गाई करा. अजूनही 10 चेंडू बाकी असतील आणि या 10 चेंडूंमध्ये 34 धावा अजूनही पूर्ण करायचे असतील जिंकण्यासाठी. तर स्ट्राइक वरती पाहतो आपण साजन याला, नॉन स्ट्राइक वरती राजेश गोलंदाज रोशन टोकरे. चेंडू पडला तर खाली राहतोय, मात्र विकेट किपर चुकी करतोय आणि चेंडू जातोय नॉन स्टॉप रिझन मध्ये. चेंडू सीमारेषे पार, चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. हा चौकार बाईच्या स्वरूपात जरूर आलाय, मात्र धावा या 10 फलकावरती नोंदवल्या जातील. या 4 धावेने 10 फलक जाऊन पोहोचलाय. 21 या धावसंख्येवरती अजूनही 30 धावेंची गरज. 3 चेंडू अद्याप बाकी असतील. या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये समीकरण थोडस सोपं होताना पाहायला मिळेल. यावेळी सवाई सफर केला जातोय चेंडू हवे, चेंडूच्या खाली शतरक्षक, मात्र शतरक्षक बनून राहील प्रेक्षक, कारण चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. या षटकाराने 10 फलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. यावेळेस अजून एक हवाई सफर केला जातोय, 2 शतरक्षक आल्यात आणि कॉलिंग झालंय आणि फलंदाज बाद साजन भळे याची खेळी संपुष्टात. तर साजन भले हा बाजून माघारे परतलाय, चांगली फलंदाजी झाली त्याच्या मार्फत. त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार देखील पाहायला मिळाला, मात्र बाजून माघारे परतलाय नवीन फलंदाज विनोद निरगुडा. हा फलंदाज नव्याने आलाय मैदानीच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती पाहायला मिळेल राजेश निरगुडा.
तर गोलंदाज रोशन टोकरे आपल्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू घेऊन अवलेस कोलेक्ट क्षेत्रामध्ये चेंडूला टोलण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतो डीप वरून. तोपर्यंत दोन धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती. म्हणजे येणारे चेंडू असतील 6 आणि धावा अजूनही जिंकण्यासाठी करायची 33 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी असतील. 33 धावा या धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 18 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी. 4 चेंडू 18 धावा. अवलेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला हाताळला गेलाय आणि हा चेंडू देखील डॉट. 3 वाईड चेंडू आतापर्यंत आले, त्यानंतर 3 डॉट चेंडू देखील आलेत. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर सल्लकचे 2 चेंडू वाईड हाताळले गेले, त्यानंतर पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपात 2 चेंडू पाहायला मिळाले. म्हणजे येणारे चेंडू असतील अजूनही 3 आणि धावांची गरज असणार आहे ती 18. आणि पुन्हा एकदा दिशामध्ये भरकटताना पाहायला मिळतोय मनोज मैघवाले हा गोलंदाज. अजून एक वाईट चेंडू, धाव फलक जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. अजूनही 17 धावींची गरज. 3 चेंडू 17 धावा. सुवर्ण संधी आहे फलंदाजाला, कारण इथे संधी निर्माण करून दिलाय गोलंदाजाने. 3 षटकार मारावे लागतील सामने जिंकण्यासाठी. अवलेस फुलटॉस चेंडू होता, मात्र फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये आणि हा चेंडू देखील डॉट. आतापर्यंत या ओव्हरचं जर विश्लेषण करायचं झालं तर 4 चेंडू वाईड आलेत, त्यानंतर 4 चेंडू डॉट देखील आलेत. म्हणजे 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्च गेल्यात. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत या गोलंदाजाने. 2 चेंडू 17 धावींची गरज. अवलेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला जरूर हाताळला होता, मात्र हा चेंडू देखील डॉट. 5 चेंडू डॉट च्या स्वरूपात पाहायला मिळतोय. 4 चेंडू जर वाईड जर आले नसते तर नक्कीच मेडन ओव्हर देखील पाहायला मिळालं असतं, मात्र 4 चेंडू वाईड आलेत, त्यानंतर 5 चेंडू डॉट च्या स्वरूपात शेवटचा चेंडू. अवलेस 9 मिनिटांच्या मध्ये चेंडू पडला जाईल आणि हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. तर व्हाईटच्या स्वरूपात 4 धावा आल्या, त्यानंतर 6 चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळाले. तर हळडक हळडक एम एन स्पोर्ट आलखिवली, तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. प्रदीप 11 चिंचवली.